नमस्कार मंडळी, मी आणि आदिती आज आम्ही आलो आहोत कर्नाटकामध्ये, आणि कर्नाटकामधील बदामी येथील शाकंभरी देवी हे शक्तीपीठाच्या इथे आम्ही आलेलो आहोत. आज मी तुम्हाला ते त्याच्याबद्दलची माहिती सांगणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आज आम्ही फिरणार आहोत. काय काय मज्जा करणार तुम्ही नक्की बघा. आम्ही कर्नाटकात आहोत बदामी येथे. तिथे सुंदर आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की आज जाऊन आम्हाला व्हिडिओ शूटिंग करू द्या. आम्हाला व्हिडिओ शूटिंग करता सर्व भक्तगणांनी इथूनच दर्शन घ्यावे. अतिशय सुंदर असे शक्तीपीठ आहे. त्याच आम्ही जस्ट दर्शन करून आलो आहे. बरीच रिक्वेस्ट केली की आम्हाला शूटिंग करू द्या आतमध्ये, पण त्यांनी अलाउड केलेलं नाही आहे. तर तुम्ही अशा देवस्थानापाशी नक्की या. येण्यासाठी तुम्हाला मित्र मी सांगतो तुम्हाला की आम्ही मुंबईवरून पहिले मी सोलापूरला आलो. सोलापूरवरनं धारवाड एक्सप्रेस जाते, धारवाड पॅसेंजर. धारवाड पॅसेंजरने मी आलो आणि बदामीला उतरलो, आणि बदामीवरनं तुम्हाला ऑटो इथे मिळतील. 10,000 रुपयात ऑटोमध्ये तुम्ही इथे पोचू शकता शेअरिंगमध्ये. त्याच्यामुळे खर्चाचं असं ज्याला प्रॉब्लेम असतो की पैसे नाही आहेत किंवा पोचू शकणार नाही अशा ठिकाणी, असा पैशाचा काही एक प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कमीत कमी पैशामध्ये इथे पोचू शकता. जय शाकंभरी देवी. समोर असणार दोन, तुम्ही खाली जाऊ शकता. पूर्णपणे सुंदर असं चौथरा यांनी गाड बांधलेलं आहे. आता आम्ही जुलै महिन्याच्या एंडिंगला आलेलो आहोत. 27 जुलैला मी इकडे आहे आत्ता. आता जे तुम्हाला दाखवतो मी अतिशय सुंदर असं हे तुम्ही जर दगडाचे कलर बघाल तर पूर्ण बदामी कलरचे. बदामाचा रंग जो असतो परफेक्ट बदाम, आलमंड ज्याला म्हणतो आपण, त्या कलरचे सगळे दगड आहेत. म्हणून त्याला बदामी इथे असं म्हणतात. एक गोष्ट दाखवायची म्हणजे कर्नाटकात जर तुम्ही आले तर हे टिपिकल पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, बाहुबली पिक्चरमध्ये जो रथ दाखवला होता त्या टाईपमधला रथ आहे हा, एवढा मोठा. चाकाच्या बाजूला मी उभं राहून दाखवतो. अतिशय सुंदर असा कोरलेला आहे, तुम्ही तर बघाल वरती. आता यांनी पाऊस आहे इथे म्हणून झाकून ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीचं नक्षीकाम, कोरीव काम, वेगळ्या टाईपचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही आवर्जून इथे यावं. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे. तर शाकंभरी देवी आमची झालेली आहे आणि आता बदामी केव्हला आम्ही चाललेलो आहे. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे ते तुम्हाला दाखवतो आता मी. आता या इथून आम्ही ऑटोने आलो आणि आता पहिले बदामीच्या इथे केव्स पाशी आलेलो आहे. सुंदर अशा केव्ह आहे तिकडे. अतिशय सुंदर असं कार्विंग आहे.
अशा या केव्ज आहेत. ही पहिली जी आहे ती शिवा केव्ज आहे, शंकराची केव्ज आहे. आता बघूया आपण. पहिली केव्ह जी येते ती शिवा केव्ज आहे. एवढी मोठी केव्ज आहे आणि इथून जो हा जो मार्ग दिसतोय हा बाकीचे चार केव्ज आहेत, अजून पुढे तीन केव्ज आहेत ते जाऊ शकतो. आणि इथे समोर जो तुम्ही बघाल ते समोर जे दिसत आहे इथे वरती शिवा टेम्पल आहे आणि खाली इथे शिवलिंग आहे. तुम्हाला दाखवतो झूम करून, हे दिसत आहे ते शिवा टेम्पल आणि खाली इथे हे जे दिसत आहे समोर ते इथे शिवलिंग आहे. ते तिथे आपण जाणार आहोत. अतिशय सुंदर असं हे जागा आहे म्हणजे इथे आल्यानंतर आपली डोळ्याची पानं नक्कीच फिटतील, कारण असं अद्भुत रम्य आपल्याला दिसणार नाही. आता तुम्ही जर याचा कलर बघितला तर पूर्ण बदामी कलरमध्ये, बदामाचा जो कलर असतो परफेक्ट कलर आहे इकडे, म्हणून याला नाव बदामी असं गावाला नाव पडलेलं आहे. तर आम्ही शिवा लेणीमध्ये चाललो आहे. अतिशय सुंदर, एकदम थंडगार वाटते इकडे आतमध्ये. पूर्ण लाल दगड आहे, नंदी आहे, नंदी आहे इकडे. इथे जो बघाल आतमध्ये ते इथे पिंड आहे. ओम नमः शिवाय. जर तुम्हाला इथे फोटो काढायचे असतील तर फोटो काढायला अलाउड आहे, त्यासाठी तिकीट नाही आहे. पण जर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचे असतील तर व्हिडिओ शूटिंगसाठी तुम्हाला तिकीट काढायला लागेल. सुंदर अशी कोरलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही दगड जर बघाल कुठेही तुम्हाला जॉईंट असं दिसणार नाही, पूर्णपणे एका दगडामध्ये पूर्णपणे अख्खं कोरलेली आहे, सिंगल रॉक. उंच दुसरी जी इथे केव दिसती आहे विष्णू केव आहे. विष्णूचं केव जे पूर्णपणे आतमध्ये आलो आहे मी. आता आतमध्ये मी लाईट चालू केलं आहे कारण पूर्ण डार्क अंधार आहे आणि त्या असं चौथरा बांधलेला आहे. असं इकडनं मी आत आलो आहे. इतकं सुंदर लाईटिंग, सुंदर आर्किटेक्चर, अजून सुद्धा मला वाटतं आपल्याकडच्या आत्ताच्या 2019 2000 सालामध्ये 20व्या शतकात
आर्किटेक्टला आर्किटेक्चरला हे खरंच तोडीस तोड उत्तर देणार आहे, कारण एवढ्या लेण्या किंवा जुन्या आहेत या. सुंदर अशी विष्णूची मूर्ती इथे. मित्र, हे तुम्ही जर केव्ज बघितले असतील तर या मॅनमेड आहेत, म्हणजे कोरलेल्या आहेत, आणि इकडनं पुढे गेल्यानंतर महाविष्णूच्या केव्ज लागतात. आणि ही जी केव्ह होती नॅचरल केव्ह आहे, पूर्ण नॅचरल इतक्या बनलेली आहे. बघा, पूर्णपणे नॅचरलरित्या केव्ज बनलेली आहे ती. कुठेही असं तुम्हाला स्पेशल कोरलेली अशी काही केव्ह नाही आहे. आणि इथून वरती जे लागते ते महाविष्णूचे केव्ह आहेत. केवे ती महाविष्णू केवे. आतापर्यंत आपले जे 2-3 केव आहे त्यातली पैकी सगळ्यात मोठी केवी. आणि या इथून जो रस्ता पुढे जातो हा जैन टेम्पलला जातो. आत्म या केव्ह मध्ये त्यांनी सांगितलं की फोटोला अलाउड नाही आहे, व्हिडिओ शूटला अलाउड नाही आहे. इथून जे आम्ही खाली आलो आहे हे आता इथे जैन टेम्पल आहे. हा लास्ट सेट केव्ह इथे 4थी. ते हे सुद्धा मॅनमेड आहे, म्हणजे कोरलेली आहे. तुम्ही वरती जर बघाल तर पूर्णपणे शार्प एज आहे. जे डोंगर रांग आहेत सगळ्या पर्वत तुम्हाला दिसेल पूर्णपणे असं साईडने, आणि खाली कुंड आहे. सगळ्यात मोठं हे असं कुंड इकडे, आणि इथे वरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे शिव टेम्पल इकडे वरती, आणि इथे शिवलिंग आहे इकडे. झूम करून दाखवतो आणि इथे जे दिसते शिवलिंग आहे इकडे. इथे जर तुम्ही मध्ये बघाल तर नॉर्मली आपण जर गुगलवर समजा सर्च केलं बदामी म्हणून तर हे टेम्पल येतं. या टेम्पलच्या बाजूला पूर्णपणे पाणी दिसतं हे कुंडाच्या मध्ये. हे टेम्पल येते एक वेगळ्याच जगामध्ये आल्याचा आस्वाद आहे. हा दुसरं काही शब्द नाही आहे. सुंदर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे की एवढं सगळं फिरण्यासाठी तुम्हाला एक ऑटो बुक करायला लागेल इकडे. आताही आमची ऑटो आम्ही बुक केलेली आहे की ऑटो 700 रुपीजमध्ये तुम्हाला सगळे इथे स्पॉट फिरवतात. ती पूर्णपणे तुम्हाला इथे 8-10 स्पॉट जे आहेत बरेच लांब लांबच्या दुरीवर आहेत ते सगळे फिरवून आणतात. तसं आम्ही आता इकडनं आलो आहे आणि इथे आता आमची ऑटो थांबलेली. आणि इथून आता आपण जसं आत्ता वरती या इथे गेलो होतो हा जो तुम्हाला झाडाच्या मागचा डोंगर दिसेल तर इथे आत्ता लेण्या तिथे आत्ता आपण बघून आलो आहे. आणि या इथे जे आत्ता आम्ही आलेलो आहे हे दाखवायचं म्हणजे मेन इथे जे आहे पुरातत्व वस्तू संग्रहालय इथे म्युझियम आहे. हे म्युझियममध्ये आता आम्ही चाललो आहे, पण यांनी सांगितलं म्युझियममध्ये फोटोग्राफी या व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला जस्ट मी बाहेर फक्त दाखवू शकतो. ते अशा प्रकारचं इकडनंही म्युझियमची एंट्री आहे. इथे जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा नक्की इथे म्युझियममध्ये या. टेम्पल आहे. गॅलरी एकदम छान होती ज्यामध्ये पुरातत्वकालीन लेण्या, त्याच्यानंतर इथे काही अवशेष असे अश्मयुगीन मानवाचे अवशेष सापडलेले आहेत.
त्याची हत्यारं, त्यांच्या गुफा, त्याचं संकलन करून ठेवलेलं आहे आतमध्ये. ते आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे मी दाखवू नाही शकलो. तुम्ही याल या साईडला जरूर या, कारण काय फक्त बरेचसे लोक केव्स बघून रिटर्न जातात, त्यांना कंटा येतो. बा हे जे इथे दिसतंय ते शिवलिंग आहे, आपण बघूया ते. आपण जाणार आहोत तिकडे आणि याच्यामध्ये ही अशी एक चिंचोळ असा एक भाग आहे. आदितीला फार स्पेस आवडली ही प्लेस एकदम. ती तर मला मागे लागली की इथे घर घेण्यासाठी मागे लागली. सुंदर अशी प्लेस आहे, क्लास. केवढा मोठा दगड आहे, बापरे. क्लास जे आलो आहे या इथून आलो आहे याच्यामधनं एक अद्भुत वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतंय खरं तर सांगायचं. वरची मांडणी बघा तिकडे समोर जर दिसत असेल तुम्हाला. असं एक तुम्हाला टेम्पल ते माहिती असेल हंपी टेम्पल. हंपी टेम्पलचं त्यासारखं वाटतंय हे रचना सगळी त्या प्रकारची. इथे तर तुम्हाला दिसतंय केव्ह दिसतंय इथे. या केव्हला आत्ता आपण जाऊन आलो. ही बाई पहिली केव्ह, त्यानंतर इथे दुसरी आहे, ही नॅचरल केव्ह, आणि इथे ही तिसरी केव्ह, आणि ही चौथी इथे. हे जैनांचं जैन केव्ह आहेत गुफा. आता दुसरा रस्ता जो गेला होता तो या टेम्पलला आहे वरती. वरची जे टेम्पल दाखवलं आहे तिच्या रस्त्याकडे चाललो आहे. मुद्दाम तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवतोय कारण प्लीज स्किप करू नका व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कधी इकडे आलं तर तुम्हाला इथे फिरायला सोपं पडेल. असं बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला जाणून येतं की इथे बरंच काही असं गुढ लपलेलं आहे. खाच कळ गया तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील.
क्लास. हा एंट्रन्स आहे मंदिराचा. अक्षरशः याच्यातनं फक्त दोन माणसं जाऊ शकतील एका वेळेस, एवढी स्पेस आहे. आणि पूर्णपणे दोन्ही साईडला डोंगर दगड च्या मधनं जायचं वेगळाच अनुभव. या साईडला जायचं बरेच लोक मला म्हणायचे की इंडियाच्या बाहेर जातात असे वेगवेगळ्या खास कार्यामध्ये ट्रेकिंगला जातात फिरायला जातात. त्यांना हे सगळ्यांना ॲक्च्युली आवर्जून सांगेन की पहिले इंडियातले प्लेस बघा, एवढ्या सुंदर प्लेसेस आहेत. बाहेर तुम्हाला कुठेही जायची इंडियाच्या बाहेर याची गरजच लागणार नाही. तेव्हा रूम असतील, या खोल्या असतील. वाऱ्याचा आवाज तुम्हाला इथे नक्कीच येत असेल. एवढा वारा आहे की पूर्णपणे मला हलवत आहेत. इथूनही आपण मंदिराकडे जाऊ शकतो. टॉपला स्पेशली तुम्हाला शिव टेम्पल दाखवण्यासाठी आणि मला पण दर्शन घेण्यासाठी आलो आहे. हे समोर जे दिसतं आहे शिव टेम्पल आहे आणि इथे पलीकडे म्हणजे दरी आहे ही आणि याच्या पलीकडे तुम्ही जर बघाल त्या लेण्या आहेत समोर. मगाशी जाऊन आलो आपण. शिव टेम्पल आहे. हा जो परिसर तुम्ही बघाल एवढा मोठा परिसर आहे. क्लास. शिवालया ते म्हणतात. प्रदक्षिणेसाठी हा मार्ग बनवला त्यांनी. पण आज जाऊन बघू. अशा पद्धतीचे चौथरा बांधलेलं आहे आणि शिवालया टेम्पल म्हणण्यात येतो. अशा पद्धतीचे टेम्पल आहे. समोर ना पूर्णपणे टॉपला हे आहे. इथे आला आणि समोरचं दिसतंय
बाकी सगळे ते लेण्या आहेत. फक्त लेण्यांमध्ये जाऊ नका, या शिवालयाच्या टेम्पलला सुद्धा या. ओम शिवाय. प्रदक्षिणा आपण देतो. अतिशय गार असं वातावरण आहे, खूप गार वाटते आतमध्ये. ओम शिवाय. तर मित्रांनो, असं हे शिवालयाचं टेम्पल आहे, इथून आता आपण निघत आहोत. तर या ठिकाणी तुम्ही नक्की या. खाली गेल्यानंतर तुम्हाला आता दुसरं टेम्पल दाखवतो, भूतनाथ ज्याला म्हणतात. भेटूया. मी आता आपण टेम्पल बघितलं, अजून एक वस्तू इथे कळलेली आहे, ती मला दाखवायची आहे. टिपू सुलतान जी इथे दिलेली आहे. या इथे 5 राजे इथे येऊन गेलेले आहेत, आक्रमण केले आहेत. आणि या इथे आतमध्ये टिपू सुलतानची तिजोरी इथे मिळाली आहे. ते आपल्याला दादा सांगतील का बी मिला आता या पे नीचे. या पे टिपू सुलतानची तिजोरी, इथे लॉकर असायचा, याच्यामध्ये सगळे ते हिरे माणकं सोनं सगळं ठेवायचे. एक इकडे आहे, इथे काय भयंकर मोठी आहे. आता मगाशी आपण आता वरती बघून आलो टेम्पल, की आता आम्ही पार्किंगमध्ये ऑटो उभी केली. आणि इथून हे जे मेन टेम्पल जे दाखवायचे तुम्हाला, हे जे आहे ते भूतनाथ टेम्पल. आता जुलै एंडमध्ये आम्ही आलेलो आहे, 27 जुलैला इकडे आहोत आम्ही. 27 जुलैला सुद्धा इतका कमी पाऊस झालेला आहे की इथे एवढं मोठा हे जे सासरीला पाणी आहे, फक्त इथे पाणी दिसतंय. आणि इथे वरती या लेण्या आहेत, आणि इथे साईडला हे असं अडकून आहे. आणि हे मंदिराच्या खाली जर नीट बघितलं, इथे काळा आकर्षण झालेला आहे खाली. म्हणजे याचा अर्थ पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी पोचत असणार आहे इथपर्यंत, पण आता पूर्णपणे हे आटलेलं आहे. 27 जुलै 2019ला ही स्थिती आहे. पाऊस हे कमी आहे आत्ता सध्या, गेले 2-3 वर्षापासून. बऱ्याच लोकांना इथे विचारलं, ते सांगतात की पाऊस इथे खूपच कमी होतो आहे. तर असं हे सुंदर असं मंदिर आहे. गुगलला नॉर्मली आपण सर्च केलं समजा बदामी, तर बदामी टेम्पल हे येतं. त्याच्या बाजूला पूर्णपणे पाण्यामध्ये उभं असलेलं असं मंदिर दिसतं, जे आत्ता याचं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. आणि इथून हा जो एवढं मोठं आहे पाण्याचा मोठं पात्र आहे, इथे तुम्हाला जो बांध दिसेल हा पूर्ण मागचा इथून असा एवढं पाणी एवढं फक्त राहिलेलं. तर इथे हे आमची बदामीची टूर इथे आज संपतीये. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्र, की तुम्ही इथे नक्की या. मी हे वाक्य परत एकदा सांगतोय तुम्हाला, कारण ही प्लेसच अशी आहे की तुमच्या धकधकीच्या जीवनातनं जे तुम्ही कंटाळले असाल, काहीतरी चेंज पाहिजे लाईफमध्ये, तर इथे नक्की या. देवाचं दर्शनसुद्धा होईल, फिरणंसुद्धा येईल, आणि असं हे अद्भुत असं तुम्हाला निसर्गरम्य देखावे तुम्हाला बघायला मिळतील. जसं काय जादुई नगरी याला आपण एक उपमा देऊया, तर अशा प्रकारची ही नगरी इथे आहे. अशा प्रकारे आज मी तुम्हाला इथे थँक्यू बोलतो. आणि तुम्हाला आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर जरूर करा, ह्याच्यावर कमेंट करा. ह्याच्याबद्दल अजून काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे बाकी जे लोक समजा बघत असतील तर त्यांनाही नक्की माहिती कळेल. इन डिटेल काही माहिती असेल तर नक्की शेअर करा. जय गुरुदेव चॅनल बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक खूप 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 आभार.